लक्षात घ्या, या देशामध्ये मधुमेहाचं निदान पुरेसे लवकर केलं जात नाही, कारण आम्ही फक्त फास्टिंग पोस्टपील ब्लड शुगरवर तुम्हाला डायग्नोस करतो, आणि जेव्हा तुम्हाला उद्या शुगर करायची असते तेव्हा आदल्या दिवशी तुम्ही कमीच खाता आणि गोड खात नाही, बरोबर? कारण डायग्नोस व्हायला आपण घाबरतो, पण एचबीएमसी केले की तुम्ही काही लपाछपी करू शकत नाही आमच्याशी, कारण तुमचं ऍव्हरेज 3 महिन्याचं करता. आणि मधुमेहावर जास्तीचे अनावश्यक उपचार केले जातात. लक्षात घ्या, डायबिटीस आणि हायपरटेन्शनला लाईफस्टाईल डिसऑर्डर असं नाव, म्हणजे जीवनशैलीशी निगडीत आजार. मग एखादा आजार जर जीवनशैलीशी निगडीत असेल तर त्याचा उपचार हा जीवनशैली बदल हाच असणार, गोळ्या औषधाने त्याचा उपचार कसा काय होऊ शकेल? आणि हे जे मी बोलतोय याला शास्त्रीय आधार आहे, लक्षात घ्या. जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलेला एक अभ्यास तुम्हाला दाखवतोय, हा अभ्यास होता प्री डायबिटीक लोकांचा. 3,234 प्री डायबिटीक लोक त्यांनी घेतले, त्यांना 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलं. एका ग्रुपला मेटफॉर्मिन नावाचं औषध दिलं, तुम्ही जे ग्लुकोनॉम ग्लुसिफेज ग्लायकोमेट नावाचं औषध ते दिलं एका ग्रुपला. दुसऱ्या ग्रुपला सांगितलं औषध नाही, डायट कंट्रोल करा आणि व्यायाम करा. काय लक्षात आलं? ज्या लोकांनी मेटफॉर्मिन घेतलं त्यांच्यामध्ये डायबिटीस होण्याची शक्यता 48% कमी झाली, पण ज्यांनी लाईफस्टाईल मॉडिफाय केली त्यांच्यामध्ये डायबिटीस होण्याची शक्यता 60% कमी झाली, म्हणजे 12% ॲडव्हान्टेज हा लाईफस्टाईलमध्ये मिळाला. मग असं जर असेल तर मग तुमचे डॉक्टर तुम्हाला गोळ्यांचा भडीमार का करतात, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. म्हणून मी एक संपादकीय लिहिलं एका मेडिकल जर्नलमध्ये, डायबिटीस इट्स ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन, आर वी ऑन द राईट पाथ. इथे किती लोकांना डायबिटीस झाले, बऱ्याच लोकांनी हॅपल केले. एखादं कुणी असं आहे की ज्याला 10-12 वर्षांपासून डायबिटीस आहे, तुम्हाला 10 वर्षांपासून 20 वर्ष सुरुवातीला काय गोळ्या घेत होता? ग्लायकोमेट. आता काय चाललं आहे? डायबिटीस या कुठल्याही पेशंटला तुम्ही विचारा त्याची प्रगती बघा काय झालेली आहे. सुरुवातीला एक गोळी आधी घेतलं मेटफॉर्मिन, 3 वर्षांनी त्याला ग्लिबुप्रिड ऍड केलं, 5 वर्षांनी पायलिनाजोन ऍड केलं, 10 वर्षांनी इन्शुलिन दिलं, 12 वर्षी किडनी डॅमेज, 15 वर्षी डोळे गेले. डायबिटीसच्या पेशंटची प्रगती आहे का? या प्रश्नाचं उत्तर आमच्या डायबिटॉलॉजिस्ट देण्याची वेळ आलेली आहे. इतक्या डिग्र्या घेऊन तुम्ही डॉक्टर झाला आणि इतके तुम्ही स्वतःला स्पेशलिस्ट बनवता आणि तुमच्या पेशंटचं काय होतं तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही पाहा, याला तुम्ही प्रगती म्हणत असाल तर ही प्रगती आम्हाला मान्य नाही. याचा अर्थ मधुमेह उपचाराची दिशा या देशामध्ये चुकती आहे, काहीतरी चुकत आहे, काहीतरी गडबड आहे, याचा शोध त्यांनीच घेणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही जो डायबिटीस शिकतो मेडिकल कॉलेजमध्ये तर आम्ही काय शिकतो की हा असा आजार आहे, हा कधी बरा होणार नाही, हा असा आजार आहे, हा प्रोग्रेसिव्ह आहे. मग आमची मानसिकता काय उपचार करण्याची? की शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवा. आमच्या डोक्यात हा विचारच नाही आहे की हा रिव्हर्ट होऊ शकतो, आणि जगामध्ये एव्हिडन्सेस येत आहेत की कुठलाही उपाय करून वजन कमी करा डायबिटीस रिव्हर्ट होतो. जसर फेन टेस्ट म्हणतो आहे, अनेक लोक असं म्हणतात की तुम्ही वजन कमी करा, आणि ती बॅरेटिक सर्जरी केली 20 किलो वजन कमी केलं तर डायबिटीस जातो लोकांचा. मग असं जर असेल तर आमची मानसिकता बदलायची आवश्यकता आहे, पेशंटची पण आणि डॉक्टरांची पण, की डायबिटीस रिव्हर्ट होऊ शकेल. आणि कसं होऊ शकेल? तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. मग आता तुम्ही काय करायचं? तुम्हाला जर डायबिटीस डायग्नोज झाला तर तुमच्या डॉक्टरांना तुम्ही असं म्हणा की तुम्ही माझे डॉक्टर आहात, मला फक्त 3 महिने 2 वेळा जेवणे आणि 4.5 किलोमीटर चालणे हा प्रयोग करू द्या. 3 महिने 3 महिन्यानंतर जर माझे रिपोर्ट नॉर्मल आले नाही तर मग काय गोळ्या द्यायच्या तुम्ही द्या. मला खात्री आहे की 100 पैकी 95 लोक परत त्या डॉक्टरांकडे डायबिटीससाठी जाणार नाही. जेव्हा मला जिचकरांचं हे सगळं पटलं त्याच्यावर जेव्हा मी विचार केला की त्यांना श्रद्धांजली व्हायची असते की या विषयावर पुस्तक लिहिणं आवश्यक आहे, म्हणून मी एफर्टलेस वेट लॉस, बिना प्रायस वेट लॉस आणि विना सायस वेट लॉस नावाने पुस्तक लिहिली. आणि जिचकरांच्या वाढदिवस आला त्यांच्या शाळेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये 14 सप्टेंबर 2013 खासदार अविनाश पांडे आणि त्यांचे सर्व मित्र आणि कुटुंबीय यांच्या समोर आम्ही ती पुस्तकं प्रकाशित केली. त्याची आता 11वी मराठी आवृत्ती आणि 4थी इंग्रजी आवृत्ती अवेलेबल आहे. ही पुस्तकं तुमच्यासाठी मी आणलेली आहेत. मला कोणतरी म्हणे डिस्काउंट काय? मी म्हटलं लोक पिझ्झा खातात 200 रुपये तर डिस्काउंट मागत नाही, तर पुस्तकाला कसलं डिस्काउंट? तर ही पुस्तकं अवेलेबल आहेत. लक्षात घ्या, मी जेवढं व्याख्यान दिलं
तेवढी माहिती तुम्हाला डायट प्लॅन करायला आणि त्याचा फायदा मिळायला पुरेशी. जर तुम्हाला जास्तीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ती पुस्तकं नक्की घेऊ शकता. अनेक सक्सेस स्टोरी आहेत. थोड्यात तुमचं दाखवतो की डॉक्टर शिल्पा मणियार आहे, गायनेकॉलॉजी, 6 किलो वजन कमी झालं, प्री डायबिटीज नॉन डायबिटीज झाले. डॉक्टर नंदनवनकर आलेत का इथे, बाहेर गेले. डॉक्टर नंदनवनकर 6.6 होते HbA1c, म्हणजे डायबिटीज होते, ते प्री डायबिटीज झाले. इथल्याच कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर आहेत, एनेस्थेशिया, आणि सगळ्यांचे मोबाईल नंबर दिलेत आम्ही, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. हे डॉक्टर राजेश वाळवेकर नाशिकचे ऑन्कोसर्जन आहेत, यांचं वर्षभरामध्ये 16.5 किलो वजन कमी झालं, पोटासाठी 6 इंच कमी झाला, HbA1c 6.9 5.3 झालं. अजून वाळवेकरांची माझी भेट नाही, एकही पैसा खर्च न करता हे सगळं घडलं, एकही औषध न घेतलं. डॉक्टर उमा सोने हिंगोलीला गायनेकॉलॉजिस्ट आहे, 9.9 HbA1c 6.5 झालंय विदाउट मेडिसिन. हे आकाश कांबळे 11.7 HbA1c 8 झालं, बिफोर आफ्टर पिक्चर दाखवत आहे. विनायक फडणीस 18 किलो वजन कमी झालं 2.5 महिन्यात. प्रकाश जाधव डायबिटीजचे नॉन डायबिटीज झाले. निशा साळगावकर डायबिटीज टू नॉन डायबिटीज. सुजित कोणकर माझा विद्यार्थी अंडिकाने प्री डायबिटीजचा नॉन डायबिटीज झाला. निलेश महाजन HbA1c 11.80 होता, ॲव्हरेज ब्लड शुगर 280 आसपास होता, 4 महिन्यामध्ये नॉन डायबिटीज झाले, एकही गोळी घेतलेली नाही. स्टॅमिना वाढतो. राजू खन्ना नावाचे आमचे फुल मॅरेथॉन 42 किलोमीटर पळणार आहे, ते 42 किलोमीटर पळायला त्यांना 5 तास 51 मिनिटं लागायचे, यावर्षी त्यांनी 4 तास 51 मिनिटात केले. रुपेश भुरेवार नांदेडचे मागच्या व्याख्यानाला माझ्या आले होते, त्यांचं 16 किलो वजन कमी झालं. हे सगळं ऐकून तुमच्या मनात ती शंका आली असते की बा आम्ही असं केलं तर आम्हाला अशक्तपणे येईल, काही त्रास होईल का, म्हणून तुमच्याकरता काही फोटो दाखवतो. हा डायट प्लॅन सुरू केल्यानंतर 2013 पहिल्यांदा मी हाफ मॅरेथॉन पळालो, म्हणजे 21 किलोमीटर पळालो गोव्याचं, आणि 2 तास 56 मिनिटात मी 21 किलोमीटर पळालो. तुम्ही 3 तासाच्या आत पळाला तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. तर 21 किलोमीटर मी पळू शकतो 2013. हे 2014 आहे, हे 2015 आहे, हे 2016 आहे, हे 17 आहे, आणि शेवटची मॅरेथॉन जी डिसेंबरमध्ये पळायला लागली, तर 2 तास 40 मिनिटं ते 50 मिनिटामध्ये माझे 21 किलोमीटर अंतर पूर्ण. मी 21 किलोमीटर पळू शकतो. तुमच्याकडे किती लोक 21 किलोमीटर चालू शकतात मला माहिती नाही. आता उल्लेख केला की माझ्या ब्लड डोनेशनबद्दलचा, नांदेडला असताना आम्ही मोठं ब्लड डोनेशन अवेअरनेस कॅम्पेन चालवत होतो, 2,500 बाटल्या आम्ही ब्लड गोळा केलं, तर मी 50% जास्त ब्लड डोनेशन केलेलं आहे. आणि ब्लड डोनेशन करायचं असेल तर हिमोग्लोबिन 11.5% जास्त लागतं. माझं हिमोग्लोबिन 14.5-15.5 असतं. हे दोन ही शेवटची गाडी. 2014 ब्लड डोनेशन केलं, हे 15 केलं, 16, 17, 18 हे असे फोटो आणखी वाढते. सांगायचा उद्देश काय की मी 21 किलोमीटर पळू शकतो, मी ब्लड डोनेशन करू शकतो, कारण मी दिवसात फक्त 2 वेळा जेवतो. त्यामुळे तुम्ही जे काही काम करत असाल त्या कुठल्याही कामामध्ये काही अडचण नाही शकत आहे का? त्या दिवशी मी हाफ मॅरेथॉन भरतो त्या दिवशी देखील मी 2 वेळा जेवतो. आणि 2 वेळा जेवण तुमच्या स्टॅमिनावर कुठलाही परिणाम होत नाही, कुठल्याही व्हिटॅमिन मिनरलची डेफिशियन्सी निर्माण होत नाही, कारण 2 वेळा तुम्ही व्यवस्थित पोटभर खाल्लेलं असतं. आमच्या अभियानाचं ध्येय काय? जेव्हा तुम्हाला डायबिटीजचं डायग्नोसिस होईल तेव्हा तुमच्या डायबिटोलॉजिस्टने तुम्हाला असं सांगावं की 2 वेळा जेवा आणि 4.5 किलोमीटर चाला, असं 3 महिने करा, त्यांनी फायदा झाला नाही तर गोळ्या औषध द्यायचं बघू, असं कोणी म्हणावं? डायबिटोलॉजी म्हणावं, हे आमचं सगळं. आणि या दृष्टीने मार्गक्रम सुरू झाले आणि आपला देश स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त व्हावा असा आमचा उद्देश. आता मी एक पुस्तक लिहितोय केस स्टडीज इन डायबिटीज नाव, जो इतका अनुभव डायबिटीजमध्ये आम्हाला तो आलेला आहे, त्यात आम्ही ते पुस्तक लिहितोय. कारण ही जी मानसिकता डॉक्टरांची बदलायची आवश्यकता, आम्ही त्या अभियानाच्या माध्यमातून सगळ्या डॉक्टरांना एक एक कॉपी पुस्तकांची देणार की काय घडतं. इन्शुलिन घेणाऱ्या पेशंटचे इन्शुलिन कमी होतं, 4 गोळ्या घेणाऱ्याच्या गोळ्या 2 वर येतात, काही लोकांच्या गोळ्या बंद होतात. तुम्ही हे विचार तर करा, बघा तर खरी. आणि जे डायबिटीसचे पेशंट तुमचे असे आहेत की सगळी औषध देऊन त्यांचं शुगर कंट्रोल नाही, त्यांच्यावर तरी प्रयोग करून पहा, असं आमचं त्यांना सांगणं, तर ते होईल. आज दौ तुमच्याकडनं माझ्या अपेक्षा काय? माझ्यावर विश्वास ठेवू नका, स्वतःवर विश्वास ठेवा. मी जे सांगितलं ते 3 महिने तुम्ही करून पहा आणि जो परिणाम होतो तुम्हाला जर फायदा झाला तर नक्की तो इतरांना सांगा आणि या अभियानामध्ये सामील व्हा.
कारण तुमचं ऐकणारे किमान 100-200 लोक तुमच्या आसपास असतात, त्यांना तुम्ही हे सांगू शकाल. तुमच्या झालेला बदल हे त्यांच्यासाठी तुम्ही रोल मॉडेल व्हाल त्यांच्यासाठी आणि लोकांना सांगू शकाल. लहान मुलांसाठी सांगतो, बरं तुम्ही विचारतो लहान मुलांचं काय, मी सांगितलं 18 वर्षापर्यंत त्यांना काही डायट प्लॅनची आवश्यकता नाही. पण लक्षात घ्या, अंगावर पिणारं मूल जर सोडलं त्याला आम्ही म्हणतो की डिमांड फिडिंग करा, म्हणजे एवढ्या ते रडेल तेवढा त्याला पाहिजे. त्याच्यानंतरच्या वयातली कुठलंही मूल असो त्याला 4 वेळा खाल्लेलं पुरतं, मग तुम्ही त्याला 4 वेळा खायला द्या. त्याने काय खावं याला बंधन नाही. त्याला कॅडबरी खायची कॅडबरी खाऊ द्या, पिझ्झा खायचा पिझ्झा खाऊ द्या, जे खायचं ते खा म्हणा, पण ते 4 वेळामध्ये खा. कारण शेवटी त्याला 18 वर्ष झाल्यानंतर 2 वर यायचं आहे. आत्ता त्याला 12 वेळा खायची सवय असेल आणि मग नंतर 2 वर किती अवघड जाईल. दुसरी गोष्ट, कोल्ड्रिंकपासून दूर ठेवा. लक्षात घ्या, कुठल्याही लहान मुलांना पहिल्यांदा कोल्ड्रिंक पाजल्यानंतर त्याला त्याची शिसर येते. ते कधीही कुठल्याही लहान मुलांना बघितलं नाही की कोल्ड्रिंक पहिल्यांदा पिल्यानं त्याला आवडलं असं कधीच झालं. हे तुमच्यामुळे त्यांना सवय लागते आहे. तुम्ही घरी आणली मोठी बाटली की तुम्हाला संपत नाही, मग सगळ्या मुलांना थोडं थोडं देत. तर कोल्ड्रिंकची सवय जेवढी टाळा, आणि मी सांगितलं 100 मिलिग्राममध्ये 11 ग्राम साखर आहे आणि तुम्ही त्यांना शुगर ॲडिक्ट करता तर कोल्ड्रिंक बंद करा. जास्त गोड खायची सवय लावू नका. काही झालं की चॉकलेट कॅडबरी, वाढदिवस असला की काहीतरी काय चॉकलेट वाटायचं, पेन्सिली वाटा, पुस्तकं वाटा, गोड वाटायची काही आवश्यकता नाही. जास्त मीठ आणि तेल असलेले पदार्थ त्यांना देऊ नका. रोज 1 तास मैदानावर खेळायला पाहिजे. मोबाईलवरचे फुटबॉल बंद आणि ग्राउंडवर काही नसेल नुसतं पळ म्हणा पालाशी चालेल. एवढं केलं तर पुढची पिढी आणि आपला देश हा अधिक आरोग्यमय होईल याची शंका. आमच्या संशोधनामध्ये सवाल हवा, तुम्ही एखादा पदार्थ खात असाल ते दुसरं कोणीच घेत नाही, तुम्ही घेऊन पहा, आम्हाला सांगा इन्शुलिन सिक्रेट झालं का नाही झालं. आर्थिक सहाय्य करू शकता, व्याख्यानांचं आयोजन करू शकता. मी आणि माझ्यावर आमचे 60 लोक यात काम करतात ॲडमिन्स. ते कुठेही व्याख्यान द्यायला तयार आहेत, अगदी छोट्या ठिकाणी पण यायला तयार आहेत. त्यांना जायचा यायचा खर्च द्या, ते येतील आणि व्याख्यान देतील. कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे गेलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे व्याख्यान तुम्हाला वारंवार सोडायची माझी इच्छा नाही. उद्या सुरू केलं आणि काहीतरी ॲसिडिटी झाली, मग सर कुठे, सर गेले लातूरला. आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे कॅम्पेन राबवतो. 121 व्हॉट्सअप ग्रुप आहेत. 32 देशांमधले 28,000 लोक आमच्याशी डायरेक्टली कनेक्टेड आहेत. आणि माझ्या यूट्यूबच्या लेक्चरला तर 8-8.5-9 लाख लोकांनी आतापर्यंत बघितले आहेत. इंग्रजी, हिंदी, मराठी तिन्ही भाषांमधली व्याख्यान आहे. तर या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही सामील होऊ शकता.